किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजच्या रेसिपी मध्ये आपण छान अशी मस्त चटपटी चमचमीत आणि अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये होणारी सोया किमा भाजी बघणार आहोत। अगदी ठेल्यावर भेटते तशी किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण खातो ना त्याच प्रकारची। तर चला अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। सोया किमा भाजी बनवण्यासाठी इथे मी काचेच्या बाउलमध्ये काही सोयाबीन चंक्स घेतलेले आहे। तर आता आपल्याला हे गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे आहे। शेगडीवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा बारीक मीठ टाकायचं। पाणी फक्त गरम करून घ्यायचं आहे। शेगडी बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला सोयाबीन वडी टाकायची। 7 ते 8 मिनटं आपण सोयाबीन वडी अशीच गरम पाण्यामध्ये ठेवू। त्यानंतर आपल्याला ह्या सोयाबीन वडीतलं जे पाणी आहे ना ते टाकून द्यायचं आहे। यामध्ये दुसरं पाणी घ्यायचं आणि सोयाबीन वडीनं अशी घट्ट हाताने पिळून येणं, त्यातलं सर्व काही पाणी काढून टाकायचं। या ठिकाणी तुम्ही सोयाबीन वडी न वापरता सोयाबीनचा मार्केटमध्ये रेडीमेड चुराही मिळतो तोही आणू शकता। त्यानंतर आता आपल्याला ही सर्व काही सोयाबीन येणं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीफार ग्राइंड करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन वडी बारीक करत असताना मिक्सर चालू बंद या पोझिशनमध्ये करत करत आपल्याला बारीक करायचं आहे। खूप जास्त बारीक नाही करायचं आहे। तर याच प्रकारे आता इथं मी हे सर्व काही अशा पद्धतीमध्ये बारीक केलेलं आहे। आता शेगडीवरती एक पॅन ठेवायचा आणि ह्या भाजीला ना तेल थोडंसं जास्त लागतं। तर इथं मी ना अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले। कांदा आता हलकास आपल्याला आहे ना गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। याच वेळेला यामध्ये आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरचींचे काप टाकायचे आहे। ते पण आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचे। यानंतर यामध्ये आलो लसणाची पेस्ट इथे मी 1/2 चमचा घेतलेली आहे। ही पेस्ट मी रेडीमेडच वापरलेली आहे, तर तुम्ही घरातही बनवून घेऊ शकता। आता यानंतर आपल्याला यामध्ये 2 मिडियम आकाराचे टोमॅटो असे लाल कलरचे बारीक कापून घ्यायचे। ते पण तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे। यानंतर यामध्ये मी 1/2 वाटी फ्रेश मटार वापरते। तर या किमा भाजीला आहे ना मटार टाकणं पूर्णपणे ऑप्शन आहे। तुम्हाला जर नसेल आवडत तर नका टाकू, पण किमा भाजीमध्ये मटार खूप भारी लागतात। याच वेळेला आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि अजून थोडंसं घेतलं। तर हे सर्व काही आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। मिठामुळे ना भाज्या पटकन मऊ होतात आणि शिजतात। यानंतर भाज्या शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं वाफ द्यायची आहे। 4 मिनटानंतर झाकण काढल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे असा मऊ झालेला आहे आणि कांदाही पण आणि आपला फ्रेश मटार पण छान असा मस्त शिजला आहे की नाही बघू। तर असा मटार आहे ना दाबून बघायचा, तर मटार पण छान मस्त शिजलेले आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे। तर इथं 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा गरम मसाला। या ठिकाणी तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही घरातला साठवणीचा जो काळा मसाला असतो ना तो 1.5 चमचा टाकला ना तरी पण चालेल। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर। सर्व मसाले टाकल्यानंतर हे सर्व काही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि यानंतर यामध्ये आपल्याला सोया किमा बारीक केलेला आहे तोही टाकायचा आहे। तर सोया किमा आणि सर्व काही मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे। सर्व काही मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे। तर इथं मी आधी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, पुन्हा थोडंसं टाकलेलं आहे कारण आपल्याला ही भाजी खूप जास्त पातळ पण नाही करायची आणि खूप जास्त सुकी पण नाही करायची। यानंतर भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी इथं मी 1 चमचा कसुरी मेथी क्रश करून टाकलेली आहे। कसुरी मेथी टाकल्यामुळे ना भाज्या खूप छान लागतात। आणि त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून टाकायची। आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती थोडंसं बटर टाकते। बटर टाकल्यानंतर 1-2 मिनटं आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवरती भाजीला वाफ देऊन घ्यायची आहे। आता आपण झाकण काढू। इथं तुम्ही बघू शकता आपल्या सोया किमा भाजीला आहे ना कडेकडेने असं तेल सुटायला लागलेलं आहे। आणि इथं आपली सोया किमा भाजी अगदी अशी मस्त चमचमीत दिसते, जशी आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये खातो किंवा ढाब्यावरती भेटते अगदी तशाच प्रकारची आपली इथे सोया किमा भाजी तयार झालेली आहे। आणि ही भाजी तुम्ही मसाला पाव, रोटी, चपातीसुद्धा त्यासोबत खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। परत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।